आईला आधी अजिबात आवडलेलं नव्हतं ही आली होते काय तिला ब्रेकअपचं माहीत नव्हतं ना आणि आता ती एवढी खुश झाली आहे ही सून होणार आहे म्हणल्यावर मितू बोल तुझ्यासाठी हे सगळं ओके कसं काय ग आय एम सॉरी ग्रुपमध्ये आपण ऑनेस्ट राहिलं पाहिजे ना सो विचारते मी तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही तुला पटतंय हे सगळं तुला तुला काय वाटत तू बोल तुला वाटत का त्रास व्हायला पाहिजे तर तू सांग तुला वाटत का त्रास व्हायला पाहिजे ओके आता मैत्रीला त्रास होणार आता मला त्रास होणार ओके आता जेव्हा सौमित्र आणि आकृतीचं लग्न होईल ना त्या दिवशी मी मंडपात जाणार आणि म्हणणार सौमित्र उठ 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 डॉक्टर उठ उठ हा ये शादी नाही हो सकती नाही हो सकती ये शादी सौमित्र तू माझ्याशी असं का वागलास यार सौमित्र आपल्या दोघांमधलं प्रेम तू विसरलास का हा आपण घालवलेले ते दिवस एकमेकांच्या मिठीत घालवलेले ते क्षण तू विसरलास का यार सौमित्र तू असं का वागलास यार सौमित्र तू असं का वागलास यार माझ्याशी सांग ना असं का वागलास तू खरंच सौमित्र अरे तू आकृती तुझे बेस्ट फ्रेंड होतीस ना यार तू का माझ्या पाठीत चुरा खुपसलास तुम्हाला दोघांना पण कळलं नाही ना कि तुम्ही लग्न केलं तर मी संपेन तुम्हाला नाही कळलं ना तुम्ही थांबवा हे लग्न नका होऊ तुम्ही हे लग्न तुम्ही लग्न थांबवा विघ्नेश विघ्नेश अरे अरे सांग तू सौमित्रला की माझं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे तू सांग त्याला की माझं खूप 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 प्रेम आहे Hehehehe
वाह बढ़िया की है बस. गुरुदेव कांग्रेट्स कांग्रेट्स. ओह एक्टिंग. ओह अरे कांग्रेट्स सॉलिड यार परफॉर्मेंस. चीयर्स करें यार. माई माई. हाँ लवकर इकडे. अग अग काय झालं? हां आणि एवढ्या लवकर कशी उठलीस? बरी आहेस ना? मला मला खूप घाबरल्यासारखं होतं अग. मला खूप विचित्र स्वप्न पडलं. थांब जरा श्वास घे नीट. हां तुला कुठे लागलं तर नाहीये ना? अंग दुखतंय का तुझं? तू असं का विचारतेस? म्हणजे तुला काहीच आठवत नाही काय झालं ते? काय झालं काल रात्री? अगं काल रात्री मी नको नको म्हणत असताना तू एवढी प्यालीस, नंतर धडपडलीस, लागलं तुला, तुला काही आठवत नाहीये? मला काहीच आठवत नाही, म्हणून माझा कदाचित खांदा दुखत असेल. हो थोडा शेकून देऊ का? म्हणजे गरम पाणी आणू का? नाही 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 एवढं काही नाही झालेलं. ते जाऊ दे ना माई, माझं स्वप्न ऐक ना प्लीज. खूप विचित्र स्वप्न होतं अगं. सौमित्र आहे ना तो आणि आकृती कोर्टात गेले होते. बघ मला काहीही ऐकायचं नाहीये. तुला ऍसिडिटी झाली आहे, काल रात्री काही खाल्लं नाहीये, पोटात अन्नाचं कण नाहीये. अगं माई तसं नाहीये. मी आता खायला करते, तू तोंडून लवकर ये. उकाट आणि लवकर ये. नाही अग. अरे इथे घरातली लोक काय बहिरी नाही आहेत रे? कानाला यंत्र नाही आहेत काय? आग लागले का काय? काय करायचं? ठेवू ते द्या. काय आहे ग आज सकाळी सकाळी काय आहे? मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. हे बघ मी तुला शेवटचं आणि या आधीच एकदा सांगितलंय. हो पण मग तेव्हा तुमचं ऐकून मी घरात आले का? नाही आले. मी लगेचच बाहेर गेले हो की नाही? प्लीज मला आज खरंच तुमच्याशी काहीतरी महत्वाचं शेअर करायचं. मी आतमध्ये येऊ? अगं पण म्हणजे एक मिनिट काकू. हे बघा आता सौमित्र आणि आकृतीचा साखरपुडा पण ठरलाय बरोबर. म्हणजे तुम्हाला माझ्यापासून धोका काहीच नाहीये, है ना? प्लीज मी येऊ का आतमध्ये? प्लीज प्लीज ये ये तेच करायचं एवढं गगन. हे एकदम हे काय आहे? काय आहे तिकडे? नाही काय आहे तिकडे? नाही मी म्हणलं की सौमित्र शी पण एकदा बोलायचं. कशाला? नाही त्याला येऊ दे ना माझ्या सगळ्यांशी सविस्तर. काही गरज नाहीये. तिकडे बघू नको. ऐका तू उशिरा झोपलाय तो कारण तो मित्रांबरोबर गेला होता. त्यांची पार्टी होती कारण त्याचा साखरपुडा आहे ना आता म्हणून. पण हे सगळं मी तुला का सांगते? अच्छा म्हणजे त्यांनी सांगितलं नाही का पार्टी कुठे होती? नाही मीच दिली होती अहो पार्टी आकृती आणि सौमित्राला खास. हे बघ मैत्री मी तुला परत परत त्याच त्याच गोष्टी सांगणार नाहीये. तुझं आता आमच्याशी कुठलंच नातं होऊ शकत नाही. पण तरीही मी तुला प्रेमाने एवढंच सांगतेय, काळजीपोटी एवढंच सांगतेय की हे जे काय त्या बाईच्या तू मागे लागलीस ना ती माताजी बाई ते बरोबर नाही आहे. तिने चेटूक केलंय तुझ्यावर. अगं विचित्र बाई आहे ती. आजच्या बीच कोण असतं का ग? हा काय आहे? काय नादाला लागलीस तिच्या? हे खरं नव्हे. आणि काय करणार आहेस संन्यासीन होऊन? तू काय करणार आहेस? पॉंडेचरीला जाणार आहेस? काय करणार तिथे जाऊन? त्यापेक्षा मैत्रेयी त्यापेक्षा एक बरा मुलगा बघ आणि लग्न करून मोकळी हो. हा खूप मला जर लग्नच करायचं असतं तर मग मी सौमित्राशीच केलं असतं ना. मला नाही करायचं लग्न.
आणि तसंही मला सौमित्र सारखा चांगला मुलगा कुठेच नाही मिळणार. म्हणूनच म्हटलं ना, एक बरा मुलगा बघ आणि लग्न करून मोकळी हो. मी तुला सांगू का, मला खरंच असं वाटतंय की तुला जबरदस्त दृष्ट लागलेली आहे. एक्झॅक्टली. पण अशी दृष्ट सौमित्राला लागू नये म्हणून मी इकडे आली. म्हणजे? सांगते, मी सगळं सांगते काकू. आपण आतमध्ये बसून बोलूया. या ना तुम्ही, या आतमध्ये या. हा तू हो पुढे, मी दार लावून येते. ओके. विघ्नेश, इथे कचऱ्याचा डबा ठेवला दारात, तो निदान ठेव तरी बाहेर. हो, या 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 या. ते मला माहितीये, मी त्याच्यासाठीच आले. तू सारखी मला सांगते असते. काय ते पटपट पटपट बोल. नाही, मला असं दिसतंय की तुम्ही आता खूप पॅनिक झालेले आहात. सो प्लीज तुम्ही. नाही, तुम्ही पॅनिक झाले. एक काम करूया आपण, तुम्ही इथे बसा शांतपणे. सावकाश सावकाश, मी तुम्हाला पाणी देते काकू. तुम्ही पाणी प्या. म्हणजे बघ. नाही, तुम्ही टेन्शन घेऊच नका. माझं काय म्हणणं, हे घे पाणी प्या. काय हे तुझं एकदम, हे एकदम बोल. नलू, मी काय म्हणतो ऐक ना. माताजींचा हा फोटो देवघराच्या वरच्या बाजूला लावाय, चांगला दिसेल नाही का? देवघरात ना, या बाईचं स्तोम माजवायचं नाही. हा सांगून ठेवते, ही काही देव नाहीये. नाहीचे ती देव, नाहीचे ती देवी मात्र नक्कीच आहे. नाटक सिनेमातल्या बायका बघितल्यासारखं बघू नका. आणि तोंड मिटा, ते कसं दिसतंय ते घाणेड बोगस. हे ती आध्यात्मिक गुरु कसली ती? असं कोण करतं का? हो आहे, ती आध्यात्मिक गुरुच आहे. माहितीये, तू उगीच गुरु गुरु नकोस. आपण काहीतरी ही नलू, तू हिला घरात कसं घेतलंस? मला ना तुम्ही नेहमी असं कठड्यात उभं करू नका. कळ का? तुम्ही पण सांगितलं होतं ना की सौमित्रेनी हिची भेट करायची नाही, होऊ द्यायची नाही म्हणून. म्हणून मी म्हणून केलं होतं ना मी ते. हे जगाची एक रीतच आहे. सगळा वाईटपणा काय असेल ना तर तो बाईचा, आणि करून सवरून सगळं ना पुरुष नामा निराळा. छान आहे, छान आहे. ओके ओके बाबा, ठीक आहे, चुकलं माझं. ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. बस सांगा, काय सेवा करू आपली? असं नाही हो, ती काय सांगते ते ऐकूया. हा बोला. एक मिनिट मैत्री, तुला माहिती आहे ना सौमित्राचा आणि आकृतीचा साखरपुडा ठरलाय ते? हो हो, कळलंय मला. त्याच विषयी थोडस बोलायला आले होते मी. अगं मग बोल ना लवकर, प्राण कंठाशी आले आहेत बाई. हो 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 हो, मी बोलते. शांतपणे ऐकून घ्या. हा ओके, तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. सौमित्र आणि आकृती हे जे दोघं आहेत, त्यांचा डिवोर्स होणार आहे. बोला शकुंतला बाई, काय म्हणताय? तू उठला नाहीयेस ना अजून? नाही, जस्ट उठलोच होतो तेवढ्यात तुझा फोन आला. अच्छा अच्छा, झूट बोल रे मुझसे. मी तुला फोन केलाय आणि माझा फोन वाजलाय म्हणून तू उठलायस. तुला कळलंय ना काय झालंय? मुद्द्याचं बोल. ऐक, मी तुला त्रास देते कारण तू पूर्ण जागा व्हावास. अगं मी झालोय जागा, काही महत्वाचं सांगायचंय का? हो य, ऐक, मैत्रेयी तुमच्याकडे येते. काय? हो. एक मिनिट, मैत्रेयी एवढं सकाळी उठणं शक्यच नाही अगं. एक्सेप्शन असतात. हो पण म्हणजे काल रात्री एवढी दारू प्यायल्यानंतर मला तर वाटलं की दुपारी वगैरे उठेल. हा ना यार, आय नो, मुझे भी ऐसे ही लगा था. पर नाही, माईने बताया की वो वही निकल गई है. आमच्याकडे कशासाठी? वो तो माई ने नहीं बताया मुझे, पर मैंने तुम्हें प्रिपेयर करने के लिए कॉल किया. नहीं, हे चांगलंच केलंस तू. काय इथे येऊन तिने काय राडे नको घालायला? मी काम करतो. आता या मैत्री माताजी येतात, ते आमच्या माताजींना कळवतो, नाहीतर उगाच काहीतरी किस्से व्हायचे नाही का? एक्झॅक्टली. आंटीजी को बताओ, नाही तर वो भी सरप्राईज हो जाएगी. उनको भी प्रिपेयर कर दो. आणि हो आकृती, थँक्यू, थँक्यू सो मच.
तू नसतीस तर माझं काय झालं असतं? सुबे सुबे फ्लर्टी? फ्लर्ट नाही, मी जेन्युइनली म्हणालो. बस हो गया चढाना, वेलकम, बाय. ठीक आहे चल, बाय बाय. आई 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 बाबा. अहो तुम्ही तुम्ही असे का बसले? ते आकृतीचा फोन आला होता, ती मैत्री येते, काहीतरी बोलायचं आहे तिला. तर ती आली ना की आपण तिला काहीतरी सांगू आणि कटवून टाकू, काय कळते का? हॅलो आई बाबा. सौमित्र काय इकडे मागे आली आहे का? सांगायचं ना मला. सौमित्र इकडे बघ. बघ मी आले तेव्हा म्हणले काकूंना की आपण सौमित्रला पण बोलवूयात, म्हणजे सगळ्यांना एकत्र सांगता येईल. पण त्या असं म्हणाले की तू कुठल्या तरी पार्टीला गेला होतास. सांगितलं नाही वाटतं काकूंना, मीच पार्टी दिली होती ते. तर मी म्हणलं कशाला उगत सांगायचं, नाही का? हे बघ सौमित्र, तू हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुझ्या आयुष्याने नवीन वळण जरी घेतलेलं असलं तरी आपण कायम बांधलेलेच असणार आहोत, हे तू कधीच विसरू नको सौमित्र. हो पण आपलं नातं हा एक भूतकाळ होता, ते मी विसरलोय आणि आता माझा साखरपुडा होणार आहे, हे तू विसरू नकोस. हे बघ मी त्या भूतकाळाला स्मरूनच इथे आलेली आहे. ठीक आहे ओके, बोल काय बोलायचं ते. काका काकूंना मी ऑलरेडी सांगितलंय जे सांगायचं होतं ते. तिने सांगितलंय तिनी हे आम्ही तुला सांगू. आम्ही सांगू तुला? याला सांगू आम्ही. तू निघ बाळा. का म्हणजे आम्ही हे आहे ना, आम्ही सांगितलं आम्ही सांगू त्याला. आणि तू आल्याबरोबर म्हणालीस ना की मला आज गडबडे घरी जायची, तर आम्ही सांग. माणसांनी कसं वेळेत घरी पोहोचलं पाहिजे. हो आणि ते कसं सगळ्यांनीच, म्हणजे बाई माणूस असू पुरुष माणूस असू, सगळ्यांनी घरात वेळेवर पोहोचलं पाहिजे. नाही पण सौमित्र तू येतोस का मला सोडायला? नाही येणार येतो, कारण आम्हाला त्याला सांगायचंय ना. तेव्हा तू निघ, निघ तू आता. काय सांगायला आलेली ती? मी सांगतो, ती हे सांगायला आली ती की तुझ आणि आकृतीचं जे काय लग्न ठरलंय ना. लग्न नाही हो, लग्न नाही साखरपुडा. तेच ग ते. तेच ते कसं, तुम्हाला माहिती आहे तुमचे भाऊ ते चंद्रमोहन भाऊजी मला बोलले, मी तेच असंच म्हटलं. तर ते तुम्ही नका, तुम्ही वेगवेगळं ठेवा. लग्न वेगळं साखरपुडा वेगळा, तुम्ही वेगळं ठेवा. नंदू ते चंद्रमोहन दादाचं बोलणं कुठे मनावर घेतेस तू? तो रागात असल्यावर काही बोलून जातो. आपण इकडनं ऐकायचं इकडनं सोडून. मग तुम्ही काय नाही करत इकडनं ऐकत तिकडनं हे करणं? आज बोलायला आले की शेळी सारखे उभे राहतात समोर मला. जर इथून एक मिनिट, काय विषय चाललाय? चंद्रमोहन भाऊजी नाही मैत्रेयी. मैत्रेयी काय सांगून गेली? तेच मी सांगत होतो, पण हिने मध्येच विषयांतर केलं. ठीक आहे पुढे बोला. हा तर मैत्रेयी आली होती ते असं सांगायला की आता काय सौमित्रचं आणि आकृतीचं साखरपुडा झालाय. माझ्यावरच राग विसरा, मला आता परत घरी यायला परवानगी द्या. म्हणजे मी कसं दर रविवारी नाही आपण मंगळवारी करतो, मंगळवारी येऊन खिचडी खाईन आणि मग मला खिचडी खाता येईल, माझा आनंद का माझ्यापासून हिरावता असं म्हणाली. अच्छा हे सांगायला ती एवढ्या सकाळी आपल्याकडे आली? अरे नाही तर मग दुसरं काय करेल ती? एक तर तिला फार गिल्टी वाटतेस ब्रेकअप केल्यामुळं, नाही का ग? त्यात आम्ही दोघांनी तिच्याशी बोलणंच टाकलं ना एकदम, त्यामुळं तिचं मन तिला खात होत, म्हणून ती सॉरी म्हणायला आली होती. आणि म्हणाली आता माझं मन खाण्यापेक्षा खिचडी खाईन. पॉंडिचेरीला जाणार आहे ती बिचारी, त्या गारूड केलाय तिच्यावर आणि ती संन्यास घेऊन पॉंडिचेरीला जाणार आहे. पॉंडिचेरी नाही पण बर का, माताजींचं म्हणणं मला पटतं. सांगतो थोडं मी जरा तरुण असताना त्या मला भेटायला पाहिजे होत्या, माझं आयुष्यच बदलून गेलं असतं. तुम्ही जेव्हा तरुण होतात ना तेव्हा ही बाई कुक्कुलं बाळ होती, पाळण्यात झोपून स्वतःच्या पायाचा अंगठा स्वतःच चोखायची आणि दुपटंही ओलं करायची. मी आधीच एक सांगून ठेवते तुम्हाला आणि
शेवटचं सांगून ठेव, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. या घराच्या कुठल्याही, आपल्या घराच्या कुठल्याही भिंतीवर या बोगस बाईचा फोटो लागणार नाही. ठीक आहे, मी तिचा फोटो माझ्या मनावर, माझा स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवीन. बस झालं समाधान तुझं? आता आता मला अजिबात कटकट करू नको. कुठे चालली? कस हे केलं, कटकट म्हणाले. मी तुला सांगते, ती 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 माताजी बोगस आहे एकतर, आणि हे तिच्या कळ्यात गेले माहिती मला. तिच्या नादाला लागून सांन्यास बिन्यास घेतला तर काय होणार आहे माझं विघ्नेश? एवढूस तू एवढूस का? किंवा डिवोर्स घेतला तरी? अरे देवा. अग आई, संन्यास हो, वडील हो. अग संन्यास वगैरे गोष्टींना खूप कष्ट लागतात, आणि आपले वडील काय आहेत? आळशी आहेत, महा आळशी. हो ना, त्यांनाही या जन्मात जमणं शक्य नाहीये. अरे हो रे, त्यामुळे तू त्याची काळजी करू नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना इतका आळस आहे की ते ऑफिसला दांड्या मारून घरी बसतात, रिटायरमेंटच्या नावाखाली सुट्ट्या घेतात, घरी असतात. काय करतात? आळस. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, जर त्यांनी तुझ्या आजचं काही खाल्लं नाही एक दिवस जरी, ऍसिडिटी होते, ते राहूच शकत नाही. हो, ते राहूच शकत. त्यामुळे तुला काही टेन्शन आहे का? नाही आता नाही. त्यामुळे रिलॅक्स, रिलॅक्स, काहीच चिंता नाही, रिलॅक्स. म्हणजे चिल ना, चिल 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 चिल.